हॅलो, तर झाली आहे संध्याकाळ आणि तुम्ही मगाशी छोटीशी व्हिडिओ बघितलीच की वाल आणि चहा होती तर मी संध्याकाळच्या वाजलेले 4 आणि मी वाल सोलत होती आणि आता एक्झॅक्ट 5:15 वाजलेत तर 5:15 गेला मला एवढे वाल सोडण्यामध्ये. आता झालं आहे, आता चला मी फटाफट जेवणाची तयारीला लागते. ऑलमोस्ट तुम्ही तर बघितलं माझं थोडंसं झालेलं आहे आणि आता राहिलेलं जेवण मी फटाफट आवरून घेणार आहे आणि कोण येणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून. आणि इराचा आवाज नाही आहे कारण इरा अजून झोपली आहे, आता उठेल ती थोड्या वेळाने. सो ती झोपली आहे ते बरं आहे, नाही तर तिने मला वाल सोलून दिले नसते, खूप टाईम लावला असता तिने. सो आणि ती त्या पाण्यामध्ये खेळत बसते. आणि चला तर मी आता मी फटाफट आता वालला फोडणी घालणार आहे भाजी आणि याची मी जमली तर तुम्हाला रेसिपीसुद्धा दाखवणार आहे, तुम्ही नक्की बघा. आणि चला मग आता संध्याकाळी आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघायला. सो प्लीज स्टे ट्यून. मॅडम उठल्या आणि ही कुठली स्टाईल आहे ब्रश करायची हिरू? हा इकडे टीव्ही बघत, ही कुठली स्टाईल आहे ब्रश करायची मॅडमची? चला उठा लवकर, चल. ए नो, चल. कोण लोक? कोण कोण बोललं तुला? हा सो इरा झाली फ्रेश. आता इरा दूध आणि एक स्वीट खाते, दूध पिते आणि एक स्वीट खाते इरा. आणि मग करणार आहे इरा स्टडी ना. ते लोक यायच्या आत तू अभ्यास करून घे, मग नंतर आली का ते लोक खेळणार ना. तू तुझा होमवर्क कम्प्लीट कर. ओके ओके चालेल, आपण बोलूया. ओके तर इराला अशा शीट्स मिळतात स्कूलमधून आणि घरी होमवर्क असतो. हे तर काय पडलं? डॉगी आला, बघू इकडे. वा तुझं पाऊच खूप छान आहे, कोणी दिलंय तुला? पाऊच खूप छान आहे, व्हेरी झिरेजर. याच्यामध्ये काय काय ठेवलंयस? पेन्सिल, ब्रश, इथे इरेजर, शार्पनर, स्केल. छान आहे ग. हा सीजर पेपर कट करायला ना. आणि कलर पण आहे तुझ्याकडे. हा बरच काय काय ग. हा ना मला पण अभ्यास कर. सो हे तर आता फर्स्ट टाइम असं दिलंय, बट हे युजली असं राहतं. हे अशा शीट्स येतात. सो हा आता होमवर्क आहे जो इराला करायचा आहे. आता आहे ना, आता आहे ना टीचर बोलली होमवर्क आहे. हा इंग्लिश आहे, मागे मॅथ्स आहे. टीचर बोलली हे होमवर्क मध्ये येणार आहे. ओके स्टार्ट. काय सर्कल द लेटर वाय? वेर इज वाय? इराला तर स्मॉल लेटर चालू झाले. सो सर्कल द लेटर वाय. सो झालं. आता इथे काय? राईट लेटर वाय टू कम्प्लीट द वर्ड. बॉल नाही तो वाय फॉर यान. सो राईट हिअर वाय. हा आणि खाली आहे वाय फॉर योगा. वाय फॉर योगा. कुठे चाललंय तसं म्हणजे कुठे चाललंय?
कुठे चाललाय? योगा कुठे चाललाय? आता तू बोलली ना तसं योगा, तर कुठे चाललाय योगा? सो टपुके पापा मध्ये सध्या तो एपिसोड चालला होता. वाय फॉर याम, वाय फॉर योगा. वाव नाइस. नेक्स्ट नेक्स्ट पेपर कुठे? स्क्वेअर शेप. हा, स्क्वेअर शेपला कुठला कलर द्यायचा आहे? काय कुठला कलर येतो? नाही होते. प्रॉपरली दे ना. खडूबा कसे तोडलेत सगळे इराने. असे पण तेवढ्या मोठे पेन्सिल एवढी मोठी होती, सो ते असे पण राहत नाहीत कलर करताना. आणि हे क्रेयॉन्स आहेत सो सॉफ्ट असतात, तुटून जातात. डन. ओ नाईस. इथे थोडं थोडंसं बघ व्हाईट दिसे, ते फील कर पूर्ण प्रॉपरली. नाही होते ते. नाही होते. नेक्स्ट आहे कुठे जाणार आहेस? खाली गार्डन मध्ये. गार्डन मध्ये कधी? कोणाला घेऊन जाणार? कोणाला घेऊन? बाबा नाता थोड्या वेळा. लगेच झालं प्लॅन रेडी? अभ्यास झाला का? कोण आलंय? अरे बोल. बस बघ ना. काय क्ले? ती बघ काय बोलते. ती बघ काय बोलते. जेवण जाणार बोलते. काय कुठे चालली? कोण नेत आहे? चल बाबा नेतात. आई जाणार आहे, तू गेलीस का? हा बाय बाय. चालली लगेच. बाय. चालली गार्डन मध्ये. भाजी झाली माझी, जी राहिली होती चवळीची भाजी आणि इकडे आळू वड्या. मी शॅलो फ्राईज करते. इकडे झाल्या रेडी. झाला तर जेवण फक्त भाकरी राहिली. भाजी काढून द्यायची. बघा इला कसं आले. हे माकड चालत होत. बोटे चालत होत. कसलं? हे एवढस पोर दिसतायस काय ग? काय ग? तर जेवण झालंय रेडी आणि वाजलेत 9 वाजून गेलेत. आणि मी नैवेद्याचं ताट रेडी केलं आणि चला तर मला फटाफट दाखवते की मी काय बनवलं आहे. आणि तुम्ही बघितलं ते त्याच्या आई बाबा आलेत. सो आज ते राहणार आहेत. मावशी नाही आली, तिचं काम आहे ऑफिसचं म्हणून. सो ती उद्या नाही, तिथं नाहीच येणार आहे.
सो हे दोघं येणार होते आणि इराचं चाललं आहे आता त्यांच्यासोबत मस्त टाइम स्पेंड. आणि चला मी आता दाखवते नैवेद्य काय काय बनवलं आहे. हां सो इकडे आहे भाकरी, वालाची उसळ, चवळीची भाजी, पालेभाजी, गाजरचा हलवा, अळूवडी, भात आणि डाळ. आणि इकडे इरा आता आम्ही नैवेद्य देणार आणि हे आहे छोटं छोटा गाईचं नैवेद्य. आणि चला तर आता आम्ही नैवेद्य दाखवतोय. माहित होत काय तुला? मग तुला काय नाही अशी घालणार.